आज दिनांक 23/8/2020 रोजी त्रिदल सैनिक सेवा संघाचा सैनिक मेळावा घेण्यात आला व जिल्ह्यातील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पॅरामिलिटरी फोर्सच्या सर्व सैनिकांची उपस्थिती होती व सर्व सैनिकांचा सत्कार प्रगतशील शेतकरी सुधाकरभाई निकाळजे यांनी आपल्या सुखुशीने सत्कार समारंभ केला। यावेळी जालना, भोकरदन, बदनापूर, मंठा, परतूर, जफराबाद, अबड, घनसावंगी सर्व तालुक्यातील आजी माजी सैनिक उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। जिल्हा सैनिक कल्पना बोर्डचे सुभाष रगडे साहेब यांनी मार्गदर्शन केले। बाकी सर्व सैनिकांनी आपापल्या समस्या सांगितल्या व त्रिदल सैनिक सेवा संघात सामील झाले। यावेळी सूत्रसंचालन चंद्रकांत खरात यांनी केले। माहिती सेवा भवी टाइम्स जालना। फिल्मी सृष्टी मधले हिरो हिरोईन आमदार खासदार बनू शकतात, पण या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 15 लाख ऑन ड्युटी आणि कितीतरी लाख रिटायर्ड, महाराष्ट्रामध्ये 12-15 लाख रिटायर्ड, त्याच्या म्हणून कोणीतरी एक आमदार खासदार आहे का होऊ शकत नाही? कोणची एखादी विधवा वारिंड का होऊ शकत नाही? हेमा मालिनी होऊ शकते, धर्मेंद्र होऊ शकतो, सनीदेवल होऊ शकतो, पण तुमच्यातला कोणी सैनिक होतो का? हा आमची आमची भावना आमची उलटी काय असते फक्त त्याला भाऊ म्हणला दादा म्हणला आणि ते करतो। खूप वेळ झालेली आहे, कार्यक्रमाच्या नंतर सर्वांचं भोजनही आहे, तत्पूर्वी मी सर्वांचे आभार मानतो। स्टेजवरती बसलेले आमचे मित्र, सामाजिक सुधारक, प्रबंधक, तंत्रज्ञान शेतकरी सुधाकर भाई निकाळजे, साबळे साहेब, रगडे साहेब, खरात साहेब, गंगाचोरे साहेब आणि इथे आलेले सर्व माझे सैनिक बांधव, ज्यांनाही या संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे, ज्यांनाही वाटतं की मी या संघटनेमध्ये काम करू शकतो, जे पद घेण्याचे इच्छुक आहेत की मी हे पद घेऊन ही कार्यभार सांभाळू शकतो अशानेही मला नाव सुचवले, त्यांना सन्मानानं तो पद देऊन सैनिक कार्य करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असावी, त्यांना ते पद देऊया। संघटनेचं सदस्यत्व स्वीकारा, संघटनेच्या आपण आज पुढेही निघतो, ड्युटीवर असताना आपल्याला एक ड्यू म्हणून सनी एक कार भेटत, ते गाडीला मोटरसायकलला चिपकवायचं असतं, जिथं आपल्याला फौजी एरिया मध्ये आलं काही प्रॉब्लेम नसतो थांबवत नाही। तसंच त्रिदल सैनिक संघटनेचे स्टिकरही बनवलेले, कॅपही बनवलेली आहे, जर तुम्हाला कोण आणि त्रिदल सैनिक संघटनेचा एवढी हवा, एवढं पावर, एवढं कामाची स्पीड बनवायची, जर आपल्याला एक सदस्य कोणी कार्यालयामध्ये गेला तर त्यांना समजायला पाहिजे की त्रिदलचा सैनिक आहे, याचं काम झालंच पाहिजे, आणि हे कोणाच्या एकामुळे होऊ शकत नाही, याच्यासाठी तुम्हा सर्वांची गरज आहे, तुम्हा सर्वांच्या साथीची गरज आहे। आणि बाकी मग राजकारणी दबाव कसा आणायचा, कुठून आणायचा, याच्यामधूनही आम्ही थोडंबहुत माहिती आहे। आमच्या संघ सुधारक निकायचे ते निरपक्ष कुठल्याही पक्षातून काम करण्याचे अनुरोध त्यांचं हे नाही आहे की जर मला या पक्षाच्या आधारे जर घेतलं ते आजही कोणाच्याही पाठीमागे उभे राहायला तयार, तर तुम्ही तर सगळे आले सुधाकर भाईना सर्वांचं स्वागत केलं। सर्वात पहिलं सुधाकर भाईचे मी खरोखर तह दिलं तुम्हा सर्वांच्या वतीनं। आपल्याला एक माहिती आहे का, रिटायर्ड सैनिकाला आपण जे एक्समॅन म्हणतो किंवा रिटायर्ड फौजी म्हणतो, आपण कोणाही ऑफिसमध्ये गेल्या किंवा तर आपण समोरच्याला सोड मारतो, रिस्पेक्ट देतो। साहेबाला माहित असून साबळे साहेबाला रगडे साहेबांना सांगितलं, साहेब आपण जर मी जर माझा परिचय दिला, मला जर माझं माहिती असं मी जर माझा परिचय दिला आणि साहेब वगैरे गेलो, साहेब मी एक सोल्जर मॅन आहे, रिटायर्ड फौजी आहे, मी चंद्रकांत रिटायर्ड फौजी म्हटल्यानंतर ह्या साहेबाचं कर्तव्य मला सोट करणं नाही माझं त्यांना खरी गोष्ट साहेब, तरी आपल्याला माहित पाहिजे आपण ऑफिस मध्ये गेलो तर आपण मी असं असेल माझं तुमच्यावर काम, तुम्ही या देशासाठी खूप काही वाहून नेलेलं आहे आणि हे फक्त सांगत नाही तुम्हाला जी आहे, तुम्ही ज्या कार्यालयामध्ये जाणार तिथे तुमचा परिचय दिल्यानंतर त्यांना तुम्हाला नमस्कार घालायला पाहिजे,
पण आपण आपल्या कामासाठी आपणच नमस्कार घालतो, आपणच करतो, आपणच मनानं जाऊ दे बाबा, आपण तिकडे गेलो इथं काय कोणाला, पण हे जाऊ द्या कळलं जाऊ द्या परंतु तुम्हाला घंटाभर बाहेर तू बघतो। आज आपल्याला एक सरिज्ञानला ऍज अ सरपंच पासून सरी राष्ट्रपती पर्यंत भेटण्यासाठी तुमची परमिशन घ्यावं लागतं का, त्याची आपण मी घ्यावं लागतं साहेब घ्यावं लागते का, नाही ना डायरेक्ट भेटू शकतो ना, अजून एक रिटायर सैनिक डायरेक्ट भेटू शकतो ना, पण तो आपल्या दराच्या समोर चार घंटे वाढवतो साहेब बीजे थांबा ह्यो विचार उभाच आहे, साहेब बीजे थांबा हे उभाच आहे, साहेब बीजे थांबा हे उभाच आहे। एखादा जसे आजपास आमचे बंधू आमचे मार्गदर्शक सुधाकर भाई म्हणले गंगाधर सर म्हणले अंगोट्यात चालू येतो तो आत्मी जातो मीटिंग करतो काय करतो हे विचार उभाच आहे, कारण की आपल्याला खरंच माहिती नाही की मला कुठून नाही भेटत। जसं आता आपल्याला साबळे साहेबांना सांगितलं न्याय घेण्याचे खूप काही मार्ग आहेत, पण ते न्याय घेता आला पाहिजे आपल्याला, आपले हक्क आपल्याला माहीत झाले पाहिजे। आपण फक्त एक रिटायर फौजी म्हणून जगण्यापेक्षा जर संघटनेवर जर काम केलं आणि साबळे साहेब तर आता आपल्याला मार्गदर्शक भेटले सल्लागार भेटले तर खरोखरच आपल्या कुठल्याही समस्या राहणार नाही। त्यामुळे रस्ता असो आणि खरं हे सांगतो होतच की घर बांधला रस्ता नाही आणि वावर घेतला रस्ता नाही, रस्ता भेटतो कसं भेटतो साबळे साहेबांना सांगितलं। या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक संघटित येणं संघर्ष आणि त्याच्यानंतरच आपण काय करू शकतो हेच एवढं बोलतो आणि सर्व मंचांचं भाईचं सर्व साहेब लोकांचं तह दिलानं आभार व्यक्त करतो। आपण सर्व आमच्या एका कॉलवरती आलात, आम्ही कॉल केला, मॅसेज टाकला, आमच्या सहकार्यानं कॉल केला, त्यांच्या कॉलला त्यांच्या हाकेला वाव देऊन सगळी आला, आपली वेळ दिली, सर्वांचे खूप खूप आभार। यानंतर भाईनं आपल्या सर्वांना आपल्या वगैरे असं संमेलन वगैरे झाल्याच नंतर बडाखाना होत असतो होत असतो बडाखाना भाई आमच्याकडे बडाखाना म्हणतात असं काही मीटिंग वगैरे झालं कार्यक्रम झालं आमच्याकडे बडाखाना असतो तर भाईनं आपल्यासाठी बडाखाना ठेवलेला आहे। इथंच ती सुविधा आहे, 2 मिनिटांसाठी आपण लिहा सोन होऊ शकता, पण इथंच आता आपल्याला भोजनाचा कार्यक्रम वगैरे सर्वजण आला सर्वांच्या तर्फे मी भाईचे खूप खूप आभार व्यक्त करतो व सर्वांना जय हिंद जय भारत।